आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर सांगली महामार्गावर दुतर्फा वाढली झाडे झुडपे. दोन्ही महामार्गावर एजा करणाऱ्या वाहनांना अडथळा. जयसिंगपूर सांगली या मुख्य महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत. बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे एजा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. जयसिंगपूर सांगली या महामार्गावर ब्लिचिंग फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत, त्यामुळे दोन्ही मार्गावर एजा करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी वळण मार्ग असल्याने ब्लड बँक ते डिमांड पर्यंतचा रस्ता खुला दिसत नाही. परिणामी सध्या हा 1 किलोमीटर अंतराचा रस्ता दोन्ही मार्गावर अपघातास निमंत्रण देत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या दरम्यान या मार्गावर वाहन चालकांना जास्त कसरत करावी लागत असून सध्या तर धोकादायक मार्ग म्हणून हे ठिकाण ओळखले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यासह आमदार तसेच खासदार यांनी तात्काळ लक्ष देऊन रस्ता खुला करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.